पुनः म्हणजे उद्धव ठाकरे आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ है, वो बढ़तो आगे बढ़ कर करू क्या, तो करने का ये है, हे तुम्हाला मान्य है का, हे करायचं आहे, हे व्रत आहे, हे हे कदाचित हा वसा छत्रपती शिवरायांनी आणि हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख आपली परीक्षा घेत आहेत। मग तुम्ही मत कोणालाही द्या, पण सरकार आमचंच येणार। म्हणून मी जे सातत्याने सांगतो की पूर्वी सरकार हे मतपेटीतून यायचं, आता सरकार हे खोक्यातून येते, खोक्यातून येते, घ्यायचं कोणी आलं, आणि असं जर का झालं तर उद्या म्हणजे यांच्यानंतर उद्या कोणी पैसेवाला येईल, दाऊ देईल, कोणी येईल, दमदाट्या करेल, पैसे देईल आणि सरकार स्थापन करून आपल्या राज्याचा मुख्यमंत्री किंवा देशाचा पंतप्रधान होईल, ही पद्धत आणि हा पायंड आपल्याला मोडायचा, हा पायंड चिरडायचा आहे आणि त्याच्यासाठीही लढाई आहे। पुन्हा म्हणजे उद्धव ठाकरे आगे बढो, हम तुम्हारे साथ है, वो बढतो आगे बढ़ कर करू क्या, तर करणे का ये है, हे तुम्हाला मान्य आहे का, हे करायचं आहे, हे व्रत आहे, हे हे कदाचित हा वसा छत्रपती शिवरायांनी आणि हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख आपली परीक्षा घेत आहेत। परीक्षा ते घेत आहेत की अरे मी माझं आयुष्य जे वेचलं ते कोणासाठी वेचलं, का नुसतं दगडावरती बियाणं फेकलं आणि ते वाया गेलं, तसं नाही आहे। बियाणं त्यांनी जे फेकलं ते बोगस बियाणं नव्हतं, ते दमदार बोगस होतं, ते गेलं। आज पुन्हा नांगरू नितीन देशमुख मध्ये म्हणालेत ना, नितीन देशमुख खरंच कौतुक आहे, सगळेच जे सोबत आलेले त्यांचं कौतुक आहे। अगदी अरविंद सावंतांचं पण कौतुक आहे, कारण ते मंत्री होते, इकडे मंत्री होण्यासाठी मारामारे चालतायत। अरविंद सावंत केंद्रात मंत्री होते आणि जेव्हा मला कळलं की हे आता आपल्याला फसवत आहेत, मी अरविंदना सांगितलं अरविंद राजीनामा द्यायला लागेल। अरविंदनी एकच फक्त शब्द उच्चारला, येस सर, माझं काय चुकलं, मी काय केलं, एवढ्या वर्षाचा मी शिवसैनिक आहे, जुना कार्यकर्ता आहे मी, आता शिवसेनेला काही जण असं म्हणतात शिवसेनेला 56 वर्ष झाले तरी 60 वर्षाचा मी शिवसैनिक आहे असू शकतात, पण नितीन देशमुख तुम्ही जे बोललात की शेवटी तुम्ही काय केलं, वरचे तुम्ही आमचे शेंडे बुडके कापून नेलेत ना, पण जमीन आमची आहे, जमीन आमची आहे, पुन्हा नांगरून टाकू, आणखीन जे काय गद्दारीचं तण अजूनही माझ्या शेतात असेल उपटून टाका, जा ज्यांना जायचं त्यांनी जा, माझी शिवसेना, मला गटार नाल्यासारखी नाही करायचे, आणि जशी तिथे इकडे कोविडचा घोटाळा काढताना जशी तिकडे तुम्ही गंगेत प्रेत फेकलीत आणि गंगा मलिन करून टाकली, तशी मला शिवसेना मलिन करायची नाही आहे। दुसरे राजकारणामध्ये संपलेली लोक मला माझ्या पक्षात घेऊन शिवसेना मळून नाही टाकायची आहे।